तिरोड्याकडून प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोला एका ट्रकने जबरधडक दिली। ही टक्कर एवढी जोरदार होती की एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे। गंभीर जखमींना तिरोडा उपजिल्हा रुग्णालयातून गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे हलविण्यात आले। हा अपघात बुधवार 24 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता तिरोडी खेरलाजी मार्गावर इंदोरा ते भोगोली दरम्यान घडला। ऋषभ अभिमन्यू ठाकरे वय 16 राहणार नागपूर असे मृत्यू युवकाचे नाव आहे। तो मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे। तो तिरोडा येथून ऑटो मध्ये क्रमांक MH 35 AAH 0316 बसून ग्राम अर्जुनीकडे जात होता। त्या ऑटोमध्ये आणखी 9 जण बसलेले होते। अर्जुनी येथे ऋषभचे मामा राहतात, त्यामुळे अर्जुनी येथील नातलांगासह त्याला शिवणघाट येथे नातलांगांच्या घरी तिरवीच्या कार्यक्रमाला जायचं होते, परंतु काळाला हे मंजूर नव्हते। अर्जुननी येण्यापूर्वी चिंदोरा ते भोंगोली दरम्यान कालव्यापासून केवळ 50 मीटर अंतरावर त्या ऑटोला ट्रॅक्टरने क्रमांक MH 35 AG 037 धडक दिली। यात त्याचा जागीच मृत्यू झाला। मृत्यूला उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे आणण्यात आले। या घटनेची नोंद दवणीवाडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे। अवस्टी मेनूसाठी राजकुमार तायवाडे, गोंदिया।